आंदोलनाचा आणि माझ्या राजांच्या जयंतीचा काही अर्थार्थी संबंध नाही अजिबात। आंदोलन हा भाग वेगळा आहे, जयंती ही आमच्या विश्वाचं दैवत होते, आमचं पवित्र स्थान आहे राजांचं। तिथं असले बंधन फंदन आता ते कोणी घातलेत मला माहित नाही, सरकारनं घातलेत का जिल्हा प्रशासनानं घातले, त्यांनी ते उठवायला पाहिजे। 5-6 दिवस जाणार म्हणजे आमच्या देवाचं दर्शन आम्ही घ्यायचं नाही, लोकात तिथं गेल्याच्या नंतर काय मिळतं जाणाराला माहिती काय उठ जाईल मिळते, तुम्हाला बंद घालणाऱ्याला काय माहित छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय। त्यांना अशी भीती आहे की किमान कोणी त्या ठिकाणी विरोध होईल कार्यक्रमात काही गोंधळ होईल। जयंतीला विरोध करणारे मराठे नाही तुमचेच लोक आहेत, त्यांमध्ये मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्री येणार आहेत। जयंती हा विषयच वेगळा आहे आणि आंदोलन हा विषयच वेगळा आहे। मराठ्यांना आता सगळं कळायला लागले, राजकारण कुठं करायचं कुठं नाही करायचं, हे राजकारण कुठं करतात आपल्या, याने राजकारण फक्त त्यांच्या अंगावर गुलाल करून मोठं होण्यासाठी केलं, आमचं वाटलं काय असेल। आता मराठ्याच्या ध्यानात आलं, यांना आपण मोठं केलं, हे आपलं कटव करायला लागले। मग लोकांपुढे हात पसरण्यापेक्षा आपले लेकरं मोठे करा ना, कोणापुढे हात पसरायची गरज नाही, त्याचे फेट्याचे काय गरज लोकांचे, जातीपेक्षा काय कोणत्या पक्षाला नाही त्याला म्हणायची गरज आहे। आणि आता नाही मराठ्यावर दर्शित राहील, ते पहिलं होतं, तो उसने नर नाही तो कापूस नाही नर नाही, तो टोकर बसून उसने आला होते लोक, आता तो कसं काय उसने येत नाही तो कापूस येत नाही, ते संपलं। आता कोण कोण मराठ्याला इथून पुढे आज मिळतो आणण्या करता बघतोच नाही, आम्ही काय लिहिता आलो करा बोलत होता मराठ्यावर कसं आणणं होतं महाराष्ट्रात। तुम्ही कुठं शिवजयंती साजरी करणार आहात, कशी साजरी करणार? ते आता मला शासनाशी बोलून ठरवावं लागणार, कारण मला जायचं जयंतीला, पण मी उपोषणात उपोषणात सकट मिसळू शकतो का असं मी प्रशासनाला विचारणार आहे। प्रशासनाला म्हणतो ते जर म्हणलं असंच जर तुम्ही ऍम्ब्युलन्स मध्ये बसून जाणार आहे, पण ते मी आज विचारणार आहे, मी बोलून जाणार आहे त्यांना। काय बघा, राजा राजा आहे, मी कुठं का जायना, पण मला राजाच्या ठिकाणी जाऊन जयंती साजरी करायची, मी काय लोकांना बोललेलं येईल म्हणून ते जर म्हणले उपोषणात जाता येते, तर मी असंच उपोषणात जाणार, उपोषण करीत करीत आणि उपोषण करीत करीत माघार येणार। म्हणजे तुम्ही वेळ दिलेल्यात काय ठिकाणं, तर जर प्रशासन असेल करता येत असेल तर मला माहित नाही त्यातलं, कारण उपोषण सुरू असताना जाता येत नाही कुठं, ही एक पहिला नियम आहे, कुठं जाता येत नाही, तुमचं आंदोलन सुरू उपोषण जाता येत, पण त्याच्यात काही सुलभ प्रक्रिया असली की एक दिवसासाठी या जाऊन तुम्ही उपोषण तुमचं गाडी सुरू राहता, ऍम्ब्युलन्स रेडी खुली कालपासून आणि राजापेक्षा मोठं काय आपल्याला। प्रशासनाने परवानगी दिली तर तुम्ही सांगताय, पण यापूर्वी या आंदोलनामध्ये बसण्यासाठी किंवा तुम्ही औषध उत्तर घेण्यासाठी इकडे किंवा इकडे सुरक्षेबाबत कुठल्या संदर्भात सुद्धा प्रशासनाला कुठल्या गोष्टी विचारलेल्या नाही, आता या संदर्भात काय विचारणार? उपोषण सुरू आहे ना, त्यावेळेस उपोषण सुरू नव्हतं ना, मग काय त्रास करायचं कोणाला, माझा मालक फक्त मराठा समाज आहे 6 कोटी, बाकी मालक पालक नाही कोणी, त्यामुळे हे आता उपोषण सुरू आहे ना, ही प्रक्रिया आहे ना, सुरू बंद नाही आहे ना, उपोषण बंद असतं हॉस्पिटलला असतं उपोषण सोडून, गेलो जास्त मी गेलेलो मी आत्महत्याग्रस्तांच्या बांधवांची भेटी द्यायला, कोणालाच नाही प्रशासन मग मागून आलेले, पण आज प्रक्रिया सुरू आहे ना। प्रशासनाला परवानगी दिली स्वतःला कळत असेल ना काय शारीरिक स्थिती आहे, ते काय होऊन आणखी इकडे ठराना तर तुमचं लई पुढे दुरून सुरू झालं, आमचं आणखी इकडे दुरून टेका ना, आणखी आणखी बोलायचंय मंडपाची जागा बदलली म्हणून विचारलं जात नाही नाही, मी राजकारणात बघा म्हणलं, मी आमचं खरंच सांगतो तुम्हाला, मी प्रामाणिकपणे समाज द्या हुशार झाला, जे राजकारण आपल्या विरोधात कटकार संकटतो त्याचे विरोधात मराठा उठ रुपया असे, म्हणजे कवा बी कोणी आलाय म्हणून राजकारण नाही करत, ते आज बोललं हे सोडितच नाही म्हणून आता, कारण आता स्वतःचे लेकर स्वतःला कळायला लागले, हे किती आपला फायदा उचलायला लागला गोड बोलून, कित्येक असे नेते असतील ते मोस्ट येणार नाहीत, इतके मराठ्यांच्या जीवावर मोठे झाले, आज तेच मराठ्यांच्या विरोधात बोलतात, मग कसं सोडते ना स्वतःच्या मुलाचं, जर तू मुडदा पाडा निघाला आमचा म्हणल्यावर मराठी कसं तुम्हाला सोडतील। पाटील, उद्या रविवार आहे, परवा शिवजयंती आहे आणि 13 म्हणजे लगेच मंगळवारी अधिवेशन आहे, 2 दिवस राहिलेत मधल्या काळात, आणि काल सुद्धा इथं बघितलं तुमच्या समोर घोषणा देत होते की आम्हाला आधीच द्या, आम्हाला काय करायचं ते सांगा, आणि बहुतांश असं जे आम्ही आढावा घेतल्यानंतर लक्षात येते की लोक वाट बघत आहेत किंवा तुम्ही काय निर्णय घेणार, तुम्ही कुठल्या आंदोलनाची दिशा ठरणार वगैरे वगैरे, तर या 2 दिवसाच्या काळामधलं काही तुम्ही लोकांना आवाहन करणार, मराठ्यांना आवाहन करणार? हा, आपण वाट बघू, आपण संयमानच जिंकलोत, एकजुटीमुळे जिंकलोत, आपल्या कष्टकरी मराठ्यांचा गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांचं कल्याण झालंय, विचारपूर्वक करू,
बघू 20 तारखेपर्यंत अधिवेशन 21 पर्यंत काही करतात का। मग आता एकदा निर्णय घेतलाय का आमचे उरकालेले काम 85% आमचे काम उरकालेले आता मात्र पश्चाताप म्हणजे काय याची व्याख्या करायला सुद्धा सरकारला आता लोक ठेवावं लागते इतके मराठी पश्चाताप आणते असं आंदोलन होणार। अगोदर आंदोलन का अगोदर आचारसंहिता अगोदर जनता मग बाकीचे लफडे तस अगोदर आंदोलन सुरू आहे आचारसंहिता ते नाव म्हणलं माहित निवडणुकच होणार नाही निवडणुका घेणार नाही ती एवढा मराठ्यांचा ज्वलंत प्रश्न असता निवडणुकच काय घेतो ती घेणारच नाही जिल्हा परिषदेचं आणखी घेतलं नाही त्यांनी नगरपालिकेची त्यांच्या सोयीनुसार होतं म्हणून आता एकदम मराठ्याच्या सोयीनुसार आहे ना मराठ्यांचा प्रश्न आला की आचारसंहिता लावणार का तुम्ही मग ही दोन मागच्या करून नाही घडल्या ते घेणार नाहीत मी प्रामाणिकपणे सांगतो घेणार ज्वलंत प्रश्न एवढा मोठा समुद्रासारखा समाज आहे हो सगळे टांगे कुंकडचे कुकडे उलटे पालटे वगैरे नाही पहिला मराठा नाही राहिला त्यांचं लक्षात येते आणखी स्वतःच्या मुलापेक्षा जातीपेक्षा मराठ्यांना पहिल्यांदा अशी घटना घडली हे कोणीच मोठं नाही आता समाज स्वतःचे पोर आता राडे बास समाज खूप हुशार झाला आमचा खूप हुशार झाला आमच्या समाजात लई अडत काढलेले आमच्या समाजाचा उपयोग करून घेऊन खूप लोक मोठे झाले आता उतरती कळा जी शब्द आहे जुने आता त्यांची उतरती कळा लागली आता मराठी पिळूनच काढणार आहेत ज्यांनी ज्यांनी आमचे केले ना त्यांना पिळूनच काढणार आता सोडतच नाही नेता म्हणजे काय कुणाच जोर राहा व्हायला येतो यांच्यातून हे सत्याचे किस्से सांगवर घ्यायला यांसाठी पॉम्पलेट चिटकायला भांडणं करायला हेच मराठा आहे यांच्या गाड्या लोटू लागायला हेच मराठा आहे हे कोणाच जोर राहत आहेत यांचं म्हटलं पण स्वतः आहे भाऊ अर त्यांना कळण थांबा ना तुम्ही अंमलबाजी करू नका चला धन्यवाद। दिल्लीला आरक्षणच नाही दिल्लीला गेलो असतो नाही दिल्ली 102 103 घटना दुरुस्तीचा विषयच नाही आमच्या डोक्यातला आमच्या डोक्यात कोणतीच आरक्षण आणि तेच पाहिजे आम्हाला कारण आम्ही तिथे आहेत त्यामुळे दिल्लीला काय तिकडे म्हणजे घेणं दमायचं का आम्ही म्हणजे आमचं वावर नसून दुसरे बँकेत नसावं घेणं देण्याचे दुसरे काय गरजच नाही ना त्या कामाची फक्त एवढंच सांगतो 20-21 या अधिवेशनापर्यंत त्यांना अंमलबजावणी करणं त्यांनी जर नाही केली पश्चाताप म्हणजे काय असतो याची व्याख्या सरकारला करावं लागेल इतकं टाक्यानं आंदोलन उभा राहणं शांत मराठ्यांनी एवढं टाक्यानं उभा राहायचं ना अरे लाखाने उभा राहिले तर नुसते यांच्या पाया घालची माती सरकून दे फुल टेन्शन मध्ये अरे नुसतं खिचडीची शिजली नाही त्या हिंगोलीला त्यांना आम्हाला खिचडी इकडे शिजली घामताना तिकडे आला एवढं सोपं नाही निवडणुका नाही निवडणुका होणारच नाही ते घेणारच नाही निवडणुकाच काहीशी गाडी घेऊन त्यांना आमच्या तिकडे येतो प्रसाराला आमच्या आरक्षणात नाही इकडे कुठे गाडी घेऊन वर तुकार करू चलो धन्यवाद।